नमस्कार, परिपूर्ण गृहिणी मध्ये आपले स्वागत आहे. जर तुम्ही आतापर्यंत चॅनलला व्हिजिट केले नसेल तर चॅनलवर येऊन प्लेलिस्टला क्लिक करा. प्लेलिस्टला क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज व्हिडिओज पाहायला मिळतील आणि असेच व्हिडिओ रोज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि तसेच आमचे रेसिपीचे बुक्स पाहण्यासाठी ॲमेझॉनच्या सर्च बॉक्समध्ये येऊन दिलेल्या नावाने सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही या पुस्तकाची लिंक दिलेली आहे, तिथूनही तुम्ही पाहू शकतात. त्याचबरोबर घरगुती वस्तूंची, स्पेशली किचनसाठी उपयुक्त असणाऱ्या वस्तूंची लिंक दिलेली आहे, तेही तुम्ही पाहू शकतात. आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे लाडू. लहान मुलांसाठी हे लाडू खूप आरोग्यदायी आहेत. बाळंतणीसाठी सुद्धा हे लाडू खूप गुणकारी आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. तर चला मग गव्हाच्या पिठाचे लाडू बनवण्यासाठी प्रथम आपण साहित्य पाहूया. तर इथे आपण 2 वाट्या गव्हाचे पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी गाईचे तूप घेतलेलं आहे. तर तुम्ही घरचे बनवलेले तूपही घेऊ शकता. तर इथे मी गाईच्या तुपाचे भरपूर असे फायदे आहेत, तर त्यामुळे मी गाईचे तूप वापरलेले आहे. तर तुम्हाला देखील याचे फायदे जाणून घ्यायचे असतील तर याचा मी एक व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तर ते तुम्हाला पाहायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर याची लिंक दिलेली आहे, तर तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तर त्यानंतर इथे आपण 1/2 वाटी डिंक घेतलेला आहे. त्यानंतर 1/2 वाटी काजू, 1/2 वाटी बदाम, 1/2 चटाक हळीव, 1/2 वाटी मखाने, 1/2 वाटी किसलेले सुके खोबरं, 1 वाटी चिरलेला गूळ, 25 ते 30 मनुके, 1 चमचा विलायची पूड, 1/2 चमचा जायफळ पूड आणि 2 चमचे खसखस. तर गॅसवर आपण पॅन ठेवलेला आहे. तर यामध्ये आपण खसखस आहे तर ती आपण प्रथम भाजून घेणार आहोत. तर यामध्ये तूप किंवा तेल न घालता आपण असेच कोरडे भाजून घेणार आहोत. तर जास्त न भाजता अगदी थोडेसेच भाजून घ्यायचं आहे आणि एका वाटीमध्ये आपण हे काढून घेऊया. यानंतर याच पॅनमध्ये आपण 3 ते 4 चमचे तूप टाकूया. आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये थोडे थोडे डिंक घालून आपण हे तळून घेणार आहोत. तर मंद आचेवरच आपण हे डिंक तळून घेणार आहोत, म्हणजे मध्येपर्यंत ते छान तळले जाईल. आणि एकदाच हे डिंक तळले जातात, दुसऱ्या वेळेस तळले जात नाहीत, तर त्यामुळे आपण हे मंदाचेवरच छान तळून घ्यायचे आहेत. तर आता तळून झाल्यानंतर एका बाउलमध्ये आपण हे काढून घेऊया. तर अशा प्रकारे 2-3 वेळेस आपण थोडे थोडे करून डिंक तळून घ्यायचं आहे. आता आपण हे सर्व डिंक तळून घेतलेलं आहे. तर आणखीन थोडासा आपण पॅनमध्ये तूप टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण आता काजू तळून घेणार आहोत.
काजू ही आपले आता तळून झालेले आहेत, तर एका वाटीमध्ये आपण ही काढून घेऊया। तर यानंतर आता आपण बदाम ही तळून घेणार आहोत। तर मंद आचेवरच आपण हे थोडस खरपूस तळून घेतलेलं आहे, तर हे देखील आपण तळलेले बदाम काढून घेऊया। तर या तुपामध्ये आता आपण मखाने घालून हे देखील तळून घेणार आहोत। तर मंद आचेवर आता आपण ही मखाने तळून घेतलेले आहेत, तर एका बाउल मध्ये आता आपण ही काढून घेतलेला आहे। तर यानंतर अर्धा चमचा आपण तूप टाकूया, आणि तूप गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ऑलिव टाकून मंदाचेवर हे देखील एक 2 ते 3 मिनिट आपण तळून घ्यायचं आहे। तर अगदी जास्त न तळता आपण थोडस आपण हे तळून घ्यायचं आहे। तर शेवटी यामध्ये आपण आता किसलेले खोबरे देखील थोडेसे भाजून घेणार आहोत। तर एकदम जास्त न भाजता आपण थोडेसे भाजून घ्यायचं आहे। तर हे देखील आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर यामध्ये आपण 4 चमचे तूप टाकलेलं आहे, आणि यामध्ये आता आपण गव्हाचे पीठ भाजून घेणार आहोत। तर मंद आचेवर आपण हे गव्हाचे पीठ भाजायला 7 ते 8 मिनिट लागतील, तर आणखीन थोडेसे आपण तूप टाकूया। आचेवर आपण हे एकसारखे फिरवत खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे। तर खमंग वास येईपर्यंत आपण हे भाजून, तर हे भाजलेले गव्हाचे पीठ एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊया। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेले काजू, तळलेले बदाम, तळून घेतलेले मखाने, तर याला आपण मिक्सर करून घेतलेला आहे। तर एका बाउल मध्ये आपण हे काढून घेऊया। तर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले सुक खोबरं देखील आपण मिक्सर करून घेणार आहोत। तर हे देखील आपण आता मिक्सर करून घेतलेलं आहे, तर हे देखील याच बाउल मध्ये आपण काढून घेऊया। तर यानंतर तळून घेतलेले ऑलिव देखील आपण मिक्सर करून घेणार आहोत। तर हे मिक्सर करून घेतलेले ऑलिव याच बाउल मध्ये आपण काढून घ्यायचं आहे। तर हे ड्रायफ्रूट
सुकं खोबरं आणि ऑलिव पूर्णपणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाताने देखील याला आपण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. तर डिंक देखील आपण थोडेसे क्रश करून घ्यायचं आहे. तर थोडस याला आपण आता फिरवून घेतलेलं आहे. तर या ड्रायफ्रुट्स मध्ये आपण ड्रायफ्रुट्स पावडर जी बनवलेली आहे यामध्ये आपण डिंक घातलेला आहे आणि खसखस देखील आपण आता मिक्सर करून घेतलेला आहे. तर ही सर्व एकत्र आपण बाउल मध्ये काढून घेतलेला आहे. आणि यामध्येच आपण एक चमचा विलायची पूड आणि जायफळ पूड टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅसवर पॅनमध्ये आपण 3 चमचे तूप टाकलेलं आहे आणि तूप तापल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेले गुळ घालून याला वितळवून घ्यायचं आहे. तर असे बुडबुडे येतील इथपर्यंत आपण हे छानपैकी वितळवून झालेलं आहे. तर लगेचच यामध्ये आपण भाजून घेतलेले गव्हाचे पीठ टाकून लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे. तर गॅस आता आपण बंद करून घेतलेला आहे. आणि पूर्णपणे आपण हे पटकन एकजीव करून घ्यायचं आहे. तर एका परातीमध्ये आपण हे काढून घेऊया. तर यामध्ये आपण जी ड्रायफ्रुट्स पावडर आहे तर ते सर्व यामध्ये आपण टाकून मिक्स करून घेणार आहोत. तर यामध्ये आपण मनुके टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. तर गरम असतानाच आपण हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर हाताने चोळून याला आपण एकजीव करून घेऊया. तर याचे आता आपण लाडू वळून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण लहान मोठे आपल्याला ज्या आकाराचे आवडतील त्या प्रकारचे आपण लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर असे लाडू आता आपण हे एक लाडू करून घेतलेला आहे. तर आणखीन एक मी लाडू करून दाखवते. तर अशा मुठीमध्ये घेऊन आपण मोठे लाडू करू शकतो. अशाच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घ्यायचे आहेत. तर सर्व लाडू आता आपण वळून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.